मित्रांनो सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पशाला आता सूर्या खूप तडातडा बोलतो म्हणतो की तुला हे माहीत होतं तर तू हे का केलं सगळं का विश्वासघात केला तू तु। तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती असं सूर्या हा पशाला म्हणत असतो त्यावेळी पशा काही बोलायला जातो तर सावित्रीबाई म्हणते सूर्या अरे तुझ्यासारखेच तुझे भाऊ ह्या खोट्या बोलण्याची शिक्षा जर तू तुझ्या भावाला दिली नाही ना तर मी ती देऊ शकते असं म्हणून सावित्रीबाई तेथे असणारी काठी घेते आणि पशावर उगार पशाला ती मारणार असते तेवढ्यातच मामी जोरात म्हणते ए सावित्रे जरा गप्प बस माझ्या पशु बाळावर उगारली ना तू तुझी गाठ माझ्याशी आहे आज तू आहे आणि मी आहे मी तरी मरेल तू तरी मरेल तू मरणार तेव्हा सावित्री आता रागातच मामीला आव्हान देत म्हणते ढवळीने तुझ्याकडे मी चांगलंच बघते ग आजच्या आज नाही तुझा माज उतरवला ना तर माझं पण नाव सावित्रीबाई नाही आजच्या आज मी तुझा कसा माज उतरवते आणि तुला पोलिसांच्या ताब्यात देते मोऱ्यांचं कारस्थान सांगते हे बघस तू आता असं म्हटल्यावर आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो सूर्या सावित्रीचे पाय पकडत म्हणतो सावित्री देवी आम्हाला माफ करा आमच्याकडून चूक झाली सावित्री सूर्याला म्हणते अरे तुझ्या पशाने काय केलं ते तर तुला माहीतच असेल मग तू तुझ्या पशाला शिक्षा दे ते आता सूर्या म्हणतो त्याला मारून काय होणार आहे तो तर खूप कोडगा झालाय तुमच्यासमोर हात जोडतो प्लीज असं आम्हाला पोलिसात देऊ नका असं आता सूर्याने म्हटल्यावर सावित्री हसते आणि म्हणते भाऊ काय आहे ना ते मला चांगल्याच प्रकारे माहीत आहे तुला जर तुझ्या भावाची शिक्षा भोगायची असेल ना तर भोग मग ती शिक्षा आता मी तुला मारते असं म्हणून सावित्री तडातडा काठीने आता सूर्याला फटके मारू लागते तेव्हा ते, ते पाहून आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो सगळेजण खूप जोराजोरात ओरडू लागतात की दादा प्लीज तुम्ही मार नका खाऊ सगळेजण खूप रडत असतात हा वैभव म्हणतो दादा प्लीज तू असा मार खाऊ नकोस तेव्हा आता सरिता पुढे होते तिला सूर्याचं हे दुःख पाहवत नाही ती म्हणते खबरदार माझ्या नवऱ्याला हात लावला तर तेव्हा मामी रागातच म्हणते ही बाई ना खूप कावेवाज आहे सूर्या त्यामुळे तुम्ही हिच्या बोलण्यात येऊ नका मामी आता सगळं सत्य सांगते अहो पशुबाळाचा यामध्ये काहीच दोष नाहीये या, या बाईच्या बोलण्यामध्ये तुम्ही येऊ नका कारण पशुबाळाला मीच सांगितलं होतं की हिला सोडू नको पशुबाळाने जेव्हा हिला पाहिलं होतं ना तिथे बांधलेलं मी तेव्हा पशुबाळ म्हणत होता मम्मी हे चुकीचं आहे पण मीच त्याला सांगितलं मीच त्याला वचनात अडकवलं शपथ घातली की माझ्या लेकीसाठी मला हे करायचंच आहे शेवटचं हे डोहाळ मला पुरवायचं आहे तेच पशुबाळाला मी शपथ घातली आणि म्हणून तो हे करण्यासाठी तयार झाला तेव्हा आता मामीने असं सांगितल्यावर पूजा देखील पुढे होते आणि सूर्याला लगेच सांगू लागते की आम्ही पाहिलं होतं ह्या सावित्रीला बांधून ठेवलेलं आम्ही तिला एक माणुसकीच्या नात्याने मदत देखील करायला गेलो होतो पण तिने आम्हाला बोचकडलं की ती ओरखडे ओठवलेत बघा त्यातून रक्त देखील येते म्हणून पूजा आता हाताला असलेले सगळे ओरखडे दाखवते तेव्हा सगळ्यांनाच आता धक्का बसतो तर अवनी पुढे होते आणि म्हणते की दादा ही मला खूप जोरात चावली हे पाहतो मी रोन त्याला तर तुम्ही माफच करू नका दादा असं म्हणून तिला माणुसकीची किंमतच नाही माणुसकी हा विषय तिच्या डोक्यातच नाही नुसती तोडातोडीची भाषा हिला समजते असं म्हणून अवनी आता सावित्रीला खूप बोलते तेव्हा सावित्री चौताळूनच म्हणते की तुम्हाला तुमच्या कर्माची ही शिक्षा मिळाली आहे ती एकच सगळ्यांसाठी शिक्षा देणार ती म्हणजे सगळ्यांना जेलमध्ये पाठवणार किंवा सूर्याला एकच शिक्षा असेल त्याने आख्या कुटुंबाशी सहकुटुंबाशी संबंध तोडायचे ही त्याची शिक्षा तो भोगायला तयार असेल तर सगळेजण जेलमधून जाण्यापासून वाचतील तेव्हा आता सावित्रीने अशी समोर अट ठेवल्यावर मात्र सर्वांचा राग अनावर होतो तेव्हा अवनी म्हणते ए तू कोण आम्हाला शिक्षा देणारी आमचं पाहून घेतील आम्हाला काय शिक्षा द्यायची ती तू नको मध्ये पडूस आमच्या तर पूजा म्हणते आता झाले डोहाळे जेवण आम्ही निघणार आहे आमच्या घरी म्हणून पूजा आता सावित्रीला खूप बोलू लागते सूर्य पूजा आणि अवनीला आता शांत बसायला सांगतो आणि म्हणतो की आजपर्यंत मी तुमची बाजू सांभाळून घेतली तुम्हाला सगळ्यात जास्त हिस्सा दिला मी माझ्याकडे काहीच ठेवलं नाही तुम्हाला सगळं कमवायचं साधन दिलं की तुमच्या उलट्याच बोंबा तुम्ही कधीही सुधरणार नाही आजपासून मी माझे संबंध तुमच्याबरोबरचे कायमचे तोडून टाकतोय अरे तुम्हाला किती वेळा सांगितलं असेल की असं वागत जाऊ नका परंतु तुम्ही नेहमी मला खाली पाहता आले तुमच्यामुळे सतत मला अपमानित व्हावं लागते तुम्हाला थोडी जरी लाज असती तर तुम्ही हे मला अगोदर सांगितलं असतं तेव्हा पशा म्हणतो दादा माझा ना इलाज होता सूर्या म्हणतो तुम्हाला तुमचं आयुष्य जगण्याची मी चांगली संधी दिली तर तुम्ही हे उद्योग करून ठेवता असं म्हणून तो आता मामीला देखील बोलतो की मामी अहो लेकीचे हट्ट पुरवायचं ठीक होतं ना पण हट्ट कुठपर्यंत पुरवायचे हेही आपल्याला समजलं पाहिजे आम्ही आता माफी मागते अंजी म्हणते दादा हे सगळं माझ्यामुळे झालंय मला माफ करा तेव्हा सूर्या म्हणतो माफी कुणालाच नाही आता मी स्वतःलाच शिक्षा करून घेणार आहे तो म्हणजे माझा आणि तुमचा काहीही संबंध राहणार नाही मी माझ्या भावांशी आजपासून सगळे संबंध तोडून टाकतोय आणि माझ्या भावांबरोबर असलेलं आज मी नातं तोडून टाकतोय सूर्याने हा धक्कादायक निर्णय घेतल्यामुळे सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते तेव्हा आता ओंकार पशा आणि वैभव हे तिघेही पुढे होतात आणि सूर्याला समजावू लागतात की नातं तोडू नको सरिता देखील आता सूर्याला समजावते तेव्हा सूर्या म्हणतो सरे हे बघ मी माझा निर्णय घेतलाय तू तुझा घे तुला तु 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 यांच्याबरोबर संबंध ठेवायचे आहेत की आमच्याबरोबर असं म्हणून आता तो रागतच तेथून जातो तर सावित्री हसते आता सावित्री म्हणते मी तुम्हाला अगोदरच सांगते होतं मी कुणाच्या जा वाटायला जात नाही आणि गेले तर होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करू शकते त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्याशी पंगा घ्यायचा नाही तर आता वैभव आणि अवनी हे दोघेही घरी जायला निघतात तेव्हा वैभव आता खूपच भडकतो आणि म्हणतो अवनी अगं हे करताना तू थोडा विचार करायला हवा होता तुझा नवरा ऑफिसमध्ये जातो त्याचं रेप्युटेशन वगैरे काही आहे की नाही तेव्हा औणी आता खूपच भडकते आणि म्हणते कसलं रे रेप्युटेशन वगैरे ते, ते रेप्युटेशन तर तुम्ही चारही भावांनी घालवलंय ते म्हणजे तुम्ही सारखी भांडणं करत असतात फक्त संदेश शोधत असतात अरे अगोदर सहकुटुंब किती आपलं भारी होतं तुला कळतंय का आपण एकत्र येण्यातच खूप भलं आहे तेव्हा वैभवला ती जाणीव करून देत असते तुझ्या घरच्यांनी तुला शिकवलंय सहकुटुंब मिळून सगळं काही एकत्र के केलंय आणि आत्ता असं काय झालं जेणेकरून तुम्ही एवढा मोठा डिसिजन घेताय आणि सारखे एकमेकांबरोबर भांडताय तुमच्यामुळे अख्ख्या मोरे कुटुंबाची अब्रू गेलीये अख्ख्या गावातील लोक तुम्हाला नावं ठेवत आहेत असं अवनी आता वैभवला बोलते आता वैभव अवनीकडे पाहतच राहतो तर आता दुसरीकडे ओमकार हा मामीला खूप बोलतो आणि म्हणतो की मामी काय गरज होती तुम्हाला त्या सावित्रीबाई बरोबर पंगा घ्यायची तुम्ही तिला का बांधून ठेवलं तेव्हा पूजा त्याच्यावर जोरात ओरडते आणि म्हणते तुला काय त्या सावित्रीबाईचा एवढा पुळका आलाय मग जा तिच्याकडे आणि जा जाऊन राहा तिचे पाय वगैरे चेपनीक अरे आख्या सहकुटुंबाला तिने डाग लावला आपलं अख्खा सहकुटुंब तिच्यामुळे तुटलं आणि तू काय म्हणतोस रे की सावित्रीबाई सावित्रीबाई सारखं काय चाललंय तिच्या नावाचं जप निघ इथून घरातून मामी याला बाहेर काढाव अगोदर असं म्हणून पूजा देखील आता ओंकारची चांगलीच खरडपट्टी काढते इकडे रात्री सूर्य देखील सरिताला म्हणत असतो की माझे भावंड कशी आहे ना मला कळतच नाही अगं काय गरज होती त्या पशाला सावित्रीबाईला बांधून ठेवायची काय एवढं डोहाळे जेवण दुसरीकडे झालं असतं तर काय झालं असतं पण यांनी अख्ख्या गावात चव घालवली माझी त्यावरती आता सरिता म्हणते तुमच्या भावंडाने नाही घालवली त्या सावित्रीबाईने जर माझ्या हातात काय काही असताना त्या सावित्रीबाईला आपल्या घरात थारासुद्धा दिला नसता आपलं सहकुटुंब असं तुटू दिलं नसतं आणि तुम्ही कुणाला बोलताय ज्या प्रशांत भाऊजींमुळे तुम्ही आज जिवंत आहात ज्या प्रशांत भाऊजींनी तुम्हाला किडनी दिलीत आणि सगळ्या भावंडांनी सपोर्ट केला त्या भावंडांना तुम्ही बोलताय का लवकरच तुम्ही तर म्हातारे झाला तो स्वार्थी विचार करायला लागला ला आहात असं म्हणून सरिता आता त्याला खूप बोलते तेवढ्यातच आता सावित्रीबाईचा माणूस म्हणजे साठे तेथे येतो आणि एक आमंत्रण पत्रिका देतो ती आमंत्रण पत्रिका वाचून सांगतो अगं सरे तुमच्या चारही जणींच्या हस्ते उद्या कसलं तरी उद्घाटन आहे नवीन व्यवसायाचा समारंभ असंच काहीतरी म्हणायचं आहे तिला तेव्हा आता सरिता म्हणते नक्की कसलं उद्घाटन असेल घराजवळ तेव्हा ती त्या ते साठेला विचारते पण साठे म्हणतो नाही मला माहीत ह्या चारही जावा एकमेकींना कॉल करतात जी म्हणते कसलं उद्घाटन आहे ना माहीतच नाही पण आपलं घर आपल्याला द्यायचं असेल आणि चारही लक्ष्मींच्या हाताने त्याचं उद्घाटन असेल असं तर काही नसेल ना त्यावरती त्यांनाच खूप आनंद होतो अंजी जी म्हणते म्हणजे म्हणजे आपण सर्वांसाठी पुन्हा जेवण बनवायचं ना तेव्हा मामी म्हणते असं असेल ना तर मग होईल मी त्या पुन्हा एकदा सावित्रीचे पाय पकडेल तेव्हा सरिता म्हणते आपण वेगळं काहीतरी असायचं स्वप्न रंगवायलाच नको पुढील भागामध्ये आता सावित्रीने आतमध्ये जी तुळस असते ती बाहेर आणलेली असते ती म्हणते की आता तुम्ही सगळेजण याचं उद्घाटन करा आता बाहेर जेवढे दिवाळी लावायचे असतील तेवढे लावा तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा